प्रसाद माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत। आज आपण सटीक माहिती घेणार आहोत धावजी बाबा पसली जी तुम्ही वीर पाहिले आहे मित्रांनो, ते वीर चा इतिहास काय आहे, त्या विहिरीचं महत्त्व काय आहे, का त्या विहिरीला कौळ व अन्नदान देतात व का ते तवन बलि दिला जातो, शेजारी त्याचं म्हसोबाचं ठाण आहे, हे विहिराचे चमत्कार काय आहे। काही लोकांनी फक्त धावजी बाबांच्या मंदिराला व धावजी बाबांचा जादू टोणा विषयीच फक्त व्हिडिओ टाकला आहे, पण बाबाचा कधी चमत्कार खरी माहिती हे कोणी टाकले नाही। लोकांना फक्त वाईट करायला येतात, लोकांची श्रद्धा आहे, वाईट करण्याचे दृष्टिकोन आहे, म्हणून त्यांचं कधी ना कधी वाईट होतंच त्यांच्या कर्मानुसार मित्रांनो। पण काही लोक चांगला इतिहास दाखवत नाहीत, फक्त बाबांचं वाईटच दिसतं, चांगलं कधी बाबांचं दिसतच नाही, म्हणून त्याला जशाला तसं उत्तर देणं हे धावजी बाबाची न्यायाची गादी, हे मात्र लक्षात ठेवा। मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सटीक माहितीसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं विसरू नका। कोणाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये नंबर दिला आहे, आठी दिला आहे, आठी वाचूनच मला कॉल करा, वान्यता नसला केला तरी काही हरकत नाही। मित्रांनो, धावजी बाबाचं मंदिर हे खूप जागृत आहे, धावजी बाबाचा इतिहास बऱ्यापैकी आपण कव्हर केलेला आहे, पण तिथले असणारे वीर तिचा इतिहास काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नसल तर ह्या चॅनलला मात्र लाईकच करा मग आता, आणि कमेंटमध्ये धावजी बाबाच्या नावानं चांग बरे लिहायचं मात्र विसरू नका। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता भैरववीर, ह्या भैरववीराला असं म्हटलं जातं, पूर्वी असं म्हणायचे तिथले लोक, आम्ही जेव्हा रिसर्च करायला गेलो किंवा तिथली माहिती काढायला गेलो, काय वयस्कर लोकांनी आम्हाला ह्याची माहिती तिथं प्राप्त करून दिली, असे ते असे म्हणायचे की हे वीर मध्ये आमुषा रात्री इथं पहिला, आता मित्रांनो ते कदाचित बंद झालेले, पहिला तिथले लोक काय करायचे, चेडे गोटे बुवा साहेबांच्या विहिरीतून सिद्ध करून बाहेर त्यांची पूजा करायचे व तिथून ते चेडे गोटे काढायचे, आणि तिथला मान फक्त पुजाऱ्यांचा होता। पण काही काळामध्ये काही अंधश्रद्धा निर्मळ लोकांनी तिथली ती परंपरा बंद केली व तिथं ते इथं गेट लावून तिथं जाळे लावलेले, व आता तिथं कुठलीही अंधश्रद्धा चालत नाही। पण त्याचं वैशिष्ट्य काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तर मित्रांनो, जसं की आपण पाहिलं असेल तर बऱ्यापैकी तिथं पहिल्याचे लोक चेडे गोटे द्यायचे, दगडामध्ये देवांचा प्रेत असो, बुवा साहेब, काळूबाळू व लमान मुंजोबा, हे असे काही चेडे गोटे द्यायचे किंवा स्वयं धावजी वाटील पण तुम्हाला घरात पूजण्यासाठी द्यायचे पहिल्याचे लोक। पण आता ती परंपरा कदाचित बंद झाली आहे, आम्हाला तर कुठंच आढळून आली नाही। तर मित्रांनो, याचं वैशिष्ट्य काय आहे? तर मित्रांनो, कदाचित आम्हाला सांगितलं गेलं की पहिला बुवा साहेबांचे ते वीर होते, बुवा साहेब म्हणजे त्या वीरीचं नाव भैरव, भैरव वीर आहे, भैरव म्हणजे एकदम चक्री, जसं की आपण चक्री चेडा म्हणतो मित्रांनो, एकदम चक्री। तर भैरव साहेबांचा मान घेऊन तिथनं चेडा सिद्ध केला जायचा आणि लोकांना दिला जायचा। त्याचं पूर्ण नाव मित्रांनो बुवा साहेब असं नाव आहे। ते धावजी बाबांचा तिथला रहिवासी, खुद रहिवासी होता, ते शेती त्यांचीच होती आणि तिथे एक वीर होती। विहिरीमध्ये बुवा साहेबांचा कार चालकाने मृत्यू झाला, मृत्यूनंतर त्यांनी तिथंच त्यांचं अस्तित्व निर्माण केलं व लोकांच्या हाकेला ते धावून येऊ लागले। मित्रांनो, त्यांचे असे चमत्कार पाहून काही लोक त्यांची पूजा करत असे व तिथले पुजारीचा मान घेऊन, तिथल्याच पुजाऱ्यांचा मान ठेवून तिथं चेडे गोटे सिद्ध करत असे। आम्हाला एवढाच इतिहास तिथला प्राप्त झाला मित्रांनो। पार्ट टू मध्ये संपूर्ण इतिहास घेण्याचा व मार्गदर्शन कोणी करत असेल तर त्याचा मार्गदर्शन करून आम्ही पार्ट टू बनवणार आहे मित्रांनो। आम्हाला जेवढी माहिती प्राप्त झाली बुवा साहेबांची तर तेवढेच आम्ही तुम्हाला दिलो। त्यांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर ते असे देवरूपे अवतार झाले, त्याच्यानंतर तिथं चेडे गोटे सिद्ध करून लोकांना देत असे। पहिला मान त्यांचा, परत त्याच्या बाजूलाच विहिरीच्याच बाजूला साते आसरा पण तुम्ही पाहू शकता, साते आसराचं पण तिथं मंदिर आहे मित्र, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल व फोटोमध्ये पण तुम्ही बघू शकता। तिथं कधी गेलं तर बघा, साते आसराचे सात दगड तिथं दिले आहेत। बुवा साहेबांपाशीच साते आसरा पण आहे मित्रांनो, त्याच्या शेजारी जिथं साते आसरा असतो आजूबाजूला तिथं मात्र मसोबा असतो, हे मात्र लक्षात ठेवा, ती जरा अकंदर म्हणून बुवा साहेबांच्या विहिरीच्या समोर साते आसऱ्याच्या बाजूला आपल्याला मसोबाचं ठाण पण पाहू शकता तुम्ही, मसोबाचं पण ठाण आहे। तिचा राखणदार व धावजी बाबाचा राखणदार, काही गोष्टी तिथं चालतात आणि काही गोष्टी आता बंद पडलेल्या आहेत मित्रांनो। पण बुवा साहेबांची आम्हाला जेवढी माहिती प्राप्त झाली व इतर आम्हाला काही अजून माहिती असेल तर पार्ट टू मध्ये मी अजून बुवा साहेबांची माहिती गोळा करून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। पण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायचं मात्र विसरू नका व इतरांनाही शेअर करा। काही इतिहास आपण बाहेर काढतो ते इतिहास इतरांनाही कळला पाहिजे मित्रांनो। धन्यवाद।
पुवा साहेबांच्या नावानं चांग भलं, दावजी बाबाच्या नावानं चांग भलं, जाळेतल्या म्हसोबाचं व साते आसराचं चांग भलं लिहायचं मात्र विसरू नका व इतरांना ही व्हिडिओ शेअर करण्याची ताकद ठेवा मित्रांनो. तुमच्या एक लाईकमुळे आमचं प्रोत्साहन वाढतं व आम्ही अशीच माहिती तुमच्या पुढे प्राप्त करू शकतो मित्रांनो. आपण अजून असंच काहीतरी इतिहास सगळा गोळा करून दावजी बाबांचा आपण यूट्यूबमध्ये टाकणार आहे. हे वयस्कर माहिती आम्हाला इथल्या लोकांनी दिली मित्रांनो, त्यांचं ही हे चॅनल आभारी आहे. जेवढी माहिती मला प्राप्त झाली तेवढ्या मी टाकायचा प्रयत्न केलेला आहे. कोणाला काय अडचण असली, कोणाला काय बोलायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, अटी वाचून मला कॉल करावा. अन्यथा नसला केलं तरी चालेल. धन्यवाद.